यशस्वी देखना करोडपती मी सम्राट जयकर। माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवली, बोलण्यापेक्षा करून दाखवावं। मी जे काही निर्णय घेईन त्यात तुम्ही सगळे माझ्या पाठीशी असाल अशी मला खात्री नाही, मला विश्वास। काही बघितलंस का कसा रुबाब आहे? माणूस की काय असते हे मला शिकवलं माझ्या आईने, पण ती निभवायची कशी हे शिकवणारी एकच होते। मागते आता मन साथ तुझी सहवास, तुझा रे जीव तुझ्यात गुंतला। पण कधी कधी आयुष्य आपल्याला एका अशा वळणावर उभं करत जिथे स्वतःच स्वतःला शिकवावं लागतं। काय केलंस आईसाठी? सगळं केलं। म्हणजे तिचं नाव, तिचा पैसा तिच्यासाठीच वापरलास? तू काय करू शकतोस? जीव देऊ शकतो, झोळी पसरू शकतोस। मला घ्या ना तुमच्यात भीक मागा। गोऱ्या गोंडक्या चेहऱ्यानं उर्गी पटत, पण भीक नाही मिळणार। आई आपल्या मुलासाठी काहीही करते हे खूपदा ऐकलंय, पण तू आईसाठी? आपण जे नाही आहोत तसं आयुष्यभर जगणं सोपं नाही। हा बकरा 5 लाखाचा नाही 15 करोडचा आहे। आता जर मी तुझ्या बरोबर आलो ना तर मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार। व्रत नवस आणि देवासमोर कधी हात न जोडणार तू आणि इथे असं? आई साठी देव आहे की नाही मला माहित नाही, पण आई आहे। हम है तेरे पुजारी, हमरी सफल करो सेवा, देवा हो देवा, देवा गणपति देवा। स्वामी तिन्ही जगाचा, आई विना कोणी मुद्दाम नाही जगत असं, प्रत्येकाचा नाईलाज असतो। इनका कोमा से बाहर आना बहुत मुश्किल है। पैसा, गौरव और अपनी पहचान ये सब त्याग कर सड़कों पर गिड़गिड़ा कर भीख मांग सकते हो? माँ वापस मिल जाएगी? किसका आदमी है वो? वो कोई बड़ा गुंडा नहीं है भाई। तो कौन है? एक भिखारी है। जो भी हो जाए मेरी मन्नत पूरी होने तक मैं यहाँ से नहीं जाने वाला। रोड साइड राउडी, सोमवार 5 जून रात 9 बजे जी सिनेमा पर।